आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची. पोरगा परदेशाच्या वारीवर आणि बाप मातोश्रीवर. सदाभाऊ खोत. नेपाळच्या रुई गावात 1982 नंतर पुन्हा कांदा परिषद आज होत आहे. कधी कांदा रडवतोय तर कधी कांदा हजवतोय. निर्यात बंदी, नैसर्गिक संकट आणि इतर कारणामुळे नेहमी कांदा उत्पादक शेतकरी संकटात राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. आजच्या परिषदेच्या माध्यमातून एक धोरण ठरवून ते राज्य आणि केंद्र सरकारकडे देणार. या धोरणावर विचार नाही झाला तर मग आरपारची लढाई लढणार. जीवनावर आवश्यक वस्तूमध्ये कांदा टाकण्यात आला आहे. कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का आजपर्यंत? तरी मी एकला नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावे ही आमची मागणी. आमची ही मागणी राज्य सरकारने केंद्राकडे मांडावी. मात्र राज्य सरकार हे करणार नाही, कारण हे सरकार फक्त लोणी खाण्यात व्यस्त आहेत. दररोज सकाळी पारोशा तोंडी एखाद्याचे तोंड बघितलं की दिवस खराब जातो. काही माणसं काळ्या मांजरासारखे रोज रोज आडवे येतात, असे विश्वविख्यात प्रवक्ते म्हणाले की आता घोडेबाजार होणार म्हणून भाजपने पैसा वाया घालवू नये. पण आम्हाला प्रश्न पळतो की दारिद्र्य रेषेखाली का उभा आहे? मंत्रालयासमोर कटोरा घेऊन उभे आहे का? पैसे मोजण्याचे मशीन तुमच्याकडेच सापडले आहे ना? आमदारांचा अपमान करू नका, थोडं भान राखा. आता रामराज्य आणायचं आहे असं ते म्हणाले. म्हणजे आता रावण राज्य सुरू आहे असं मान्य केले. ते अयोध्येला निघाले म्हणजे 2.5 वर्षे वनवासात होते आणि आता पुन्हा चाललेत अयोध्येला, पोरगा परदेशवारीला आणि बाप मातोश्रीवर. महाराष्ट्राच्या जनतेचं चाललंय कल्याण. वाऱ्या बंद करा, शेतकऱ्याकडे लक्ष द्या, गावाकडची संस्कृती बघायला या, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. रेनबो न्यूज करिता सागर मोरवणी. फक्त राजकारण केलं जात आहे का? कुठल्याही पक्षाने याच्यावर अजून तो निर्णय घेतलेला नाही. एक आहे की मुळामध्ये कांदा हा जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये टाकला गेलेला आहे. मुळामध्ये कांदा हा जीवनावश्यक आहे का याचा आपल्याला साकल्यानं विचार करावा लागेल. पण कांदा खाल्ला नाही म्हणून कोण टापा खुडू खुडू मेलं असं माझ्या ऐकवीत नाही. पण कुणाला औषध मिळालं नाही तर अनेकांचे प्राण गेल्याचं माझ्या ऐकवीत आहे. परंतु या देशातल्या अनेक लोकांचं जिभेचं चोचलं फिरवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये राबावं ही भूमिका, ही मानसिकता, ही सर्व समाजाची आहे. ही मानसिकता कुठंतरी आता बदलण्याची गरज आहे, ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, त्याच्यावर प्रकटपणानं बोलण्याची गरज आहे. आणि म्हणून या परिषदेमध्ये काय भूमिका आम्ही त्या स्पष्ट करणार आहोत. जसं मी म्हटलं होतं की महागाईची एकदा व्याख्या ठरवा. म्हणजे नेमकं महागाय कशाला म्हणायचं? आता डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, गॅस वाढला, सगळ्या मोर्चे निघायला लागले आणि महागाईच्या नावानं बोंब ठोकायला लागले. आता गॅसचे दर कमी झाले, केंद्रानं पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, मोर्चे काढणारे गायब झाले. आणि मग आता कुठं मध्ये तर सुरू झालं की फुडणी द्याला गृहिणीला तेलाचा चमचा मिळणार, चमच्यावर तेल मिळणार. अरे काय तेलानं आंघोळ करता का रोज? माझं तर स्पष्ट मत आहे की एकदा महागाईची व्याख्या ठरवा, मग आमचं खळं लुटायला कोण कोण येतोया याचे एकदा माहिती तर आम्हाला मिळेल. आणि आता ती खऱ्या अर्थानं भूमिका मांडणी आजच्या या सभेमधनं आम्ही करणार आहोत. आणि निश्चितपणानं आईत खाऊंची जे वांडगुळ आहेत, आईत खाऊ आहेत, यांच्या गुहा आता उद्ध्वस्त कराव्याच लागतील आणि त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलू. कारण शेतकऱ्याचा शेतमाल हा नेहमी राज्यकर्त्याच्या राजकारणासाठी बळीचा विषय ठरतो. कांदा ज्यावेळी अयोध्याला गेले आदित्य ठाकरे साहेब, त्यावेळी म्हणले की आम्हाला राम राज्य आणायचं आहे. म्हणजे तिने मान्य केलं की आता आमचं रावण राज्य आहे. आता ते निघालेले आहेत अयोध्याला. म्हणजे मला वाटतं ते गेली 2.5 वर्ष झालं वनवासात होते, आता वनवासातून परत एकदा अयोध्याला जात असतील. पोरगा परदेशाच्या वारीवर आणि बाप मातोश्रीवर. महाराष्ट्राच्या जनतेचं चाललंय कल्याण. आणि म्हणून मला वाटतं की थोड्याशा ह्या वाऱ्या बंद करा आणि गावगाड्यातला माणूस आत्महत्या करतो या, घाम घालणाऱ्या माणसाकडे या, शेताबातात या, रोजगार करणाऱ्याकडे माणसांच्याकडे या आणि त्यांची दुःखं जाणा. आता ही बात झाली जॅकेटची संस्कृती, थोडंसं गावाकडची संस्कृती बघायला तरी या. नाही आत्ता काही केंद्राकडे प्रयत्न केले जाणार आहे का? तुम्ही आत्ता काय नेमकं तुम्ही जाणार काय आहे की केंद्राकडे प्रयत्न राज्य सरकारनं करायचे. हे आत्ताचं राज्य सरकार म्हणजे हे बोकाय, या बोक्यांचं लक्ष फक्त लोण्याच्या गोळ्यावरती आहे.
परंतु जिथून हे लोणी तयार होतंय ज्याचा घाम गळतोया त्या कष्टकरी माणसाकडे या बोक्यांचं लक्ष नाही. आणि म्हणून या परिषदेच्या माध्यमातून केंद्राकडे आम्ही याला तयार आहे, पण बोके जर इथं नुसतंच लोणी खात बसणार असतील आणि तुम लढो हम कपडे संभालतंय अशा पद्धतीने हे बोकं वागणार असतील तर पहिल्यांदा आम्ही राज्यातल्या सत्तेतल्या बोक्यांना या परिषदेच्या माध्यमातून जागं करावं लागेल. आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची, साद आमची.